मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे आमच्या कल्याणीचा बर्थडे आणि कल्याणीचा बर्थडे आम्ही घरी सेलिब्रेट करणार आहोत. कल्याणीला आमच्या खायला आवडतात यिप्पी मॅगी असतात ना ते. सो आज सकाळी सकाळी तिला नाश्त्यामध्ये ते आम्ही बनवून दिले. आम्ही म्हणजे मी बनवून दिले. ठीक आहे कल्याणी, आवडली का तुझी यिप्पी? हा आता केकची तयारी करायची आहे. ओवीची आंघोळ झाली नेहमीप्रमाणे, लिंबडाच्या पाल्याने तिची आंघोळ घातली आहे आणि आई इथे बसल्यात खुर्चीमध्ये. ओवी बोल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोल. हा थांग आहे ओवीचा भाऊ चुलत. सो आजची काय काय मी तयारी करणार आहे ते मी तुम्हाला वन बाय वन दाखवत जाणार आहे, सांगत जाणार आहे. सो चला आता आपण किचन मध्ये जाऊया. आमच्याकडे किचन मध्ये आज आईंनी बनवलेली आहे फिश, म्हणजे ऍक्च्युली इकडे तळ्याची मच्छी भेटते. मार्केट तर बंद आहे त्याच्यामुळे शक्य नाही मार्केटला जाणं वगैरे. सो आमच्या गावातच तळ्यातली मच्छी येते विकायला. सो ती आज आम्ही बनवलेली आहे, ती दाखवते मी तुम्हाला. हे आमची करी, मच्छीची फिश करी. ते अंडी उकळत आहे, राईस रेडी आहे आणि मच्छी आहे. बघा ही फ्राय करून ठेवली आहे आणि आमची थोडीशी भांडी वाट पाहतायत. सो हा आमचा छोटासा किचन आहे गावचा. हे आमचं घर आहे आणि हा ऍक्च्युली ओवीच्या बाबांचा मित्र पण आहे आणि भाऊ पण. मित्र जास्त आहे भाऊ कमी. हा ओवीचा पाळणा बांधला घरातल्या घरात. चला आता ओवीशी जरा गप्पा मारूया आपण. ती गाडी स्टार्ट करतोय. तू काय करतो, काय खेळतो तू? सगळ्यांचे मेसेज येतात आणि बोलतात आम्ही खूप बोर फील करतोय, बोर फील करतोय घरामध्ये बसून. पण कसं काय असू शकतं, आमच्याकडे तर भरपूर कामं असतात. जेव्हापासून लॉकडाऊन चालू झालं ना तेव्हापासून आम्हाला हे नाही कळत सकाळची संध्याकाळ कशी होती. म्हणजे सकाळी उठल्यापासून कामं चालू असतात, नाश्ता, जेवण, कपडे, भांडी, लादी, ही साफसफाई, ती साफसफाई चालूच असते कंटिन्यू. आणि मला असं वाटतंय की घरातल्या लेडीजला सगळ्यांनी त्यांच्या घरातल्यांनी मदत करावी. म्हणजे ऑफकोर्स या लॉकडाऊनची जी मजा आहे ती त्यांनाही घ्यायला भेटेल. बरोबर इकडे तिचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे कल्याणी. थँक्यू. आमच्या मॅडमचं चुकून असं झालेलं आहे की जे मेसेजेस असतात ना त्या मेसेजला एवढी मोठी रिंग लागलेली आहे ना, चुकून लागली हा ती रिंग आणि ती बंद नाही होता ऍक्च्युली. हे बघा इथे आम्ही छोटी झाड असं गार्डन तयार केलं आहे, झाडं लावली आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुळस ही जास्त दिसेल. आमच्याकडे अजून पण तुळस आहे, मी दाखवते तुम्हाला. इथे वाळले जात आहेत कपडे आणि तुम्हाला मी तुळस दाखवते. हे बघा इथे भरपूर अशी तुळस लावली आहे आणि काळी तुळस आणि हिरवी तुळस अशा दोन्ही प्रकारच्या तुळशी आहेत इकडे. हे आम्हाला असं पाणी भरून ठेवावं लागतं कारण की आमचा जो नळ आहे ना तो असा लांब आहे. माझी पाईप पाणी भरून ठेवतो की मोटरला पाणी. आता कसे उन्हाळ्याचे दिवस चालू झाले सो खूप स्लो स्लो येतो. आणि आईंना कालच स्मार्टफोन दिलेला आहे तो आई आमच्या या स्मार्टफोनचा वापर करतायत. आई काय करतायत? हे बघ गेम खेळते, गेम कोणता तरी गेम खेळतायत. त्या मजा घेतात त्या देखील. हा प्रतीक पाणी शिंपडतोय जरा गारवा वाटायला. भांडी घासी गो, हे कपडा धुईन गो, हे दिवसभर चालू असत. माझी जाऊ कल्याणी तिचा आज बर्थडे आहे तर त्याच्यासाठी मी आज केक बनवते आणि केक हा मी पहिल्यांदाच बनवते. सो हा जो केक आहे तो मी सगळ्या बिस्किटांपासून बनवणार आहे. हे बघा त्याच्यासाठी मी बॉर्बनचं बिस्किट घेतलेलं आहे, ओरिओ घेतलेलं आहे
आणि विटामारी बिस्किट घेतलेलं आहे. सो आता सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर तर ही बिस्किटं आहेत ती आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये. ॲक्च्युली मी मोठा बनवण्याचा प्रयत्न करते कारण की घरामध्ये मेंबर्स जास्त आहेत. गणपती बाप्पा मोऱ्या बोलायला पाहिजे. ॲक्च्युली माझी ॲक्च्युली फर्स्ट टाईम केक बनवते, सो हा केक चुकायला नको. ही बिस्किट आहे, आता ह्याला आपण ग्राइंड करून घेऊया. बारीक झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहोत, म्हणजे केक म्हटलं की थोडासा गोडवा हवाच नाही का, तर साखरेला पण मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. ही साखरेची पावडर ती आपण टाकूया थोडीशी. आता हे मिश्रण आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. ही जी साखर आहे ती चांगली मिक्स करून घेऊया. साखर टाकली ना एक्स्ट्रा की जरा अजून छान गोडवा येतो केकला. तर आता यामध्ये आपण एक कप दूध घ्यायचं आहे आणि दुधाच्या बरोबरच आपण ही इन्स्टंट कॉफी असते ती घेतलेली आहे, अगदी थोडीशी. आणखी चॉकलेटबरोबर कॉफीचा फ्लेवर जो आहे तो अजून छान येतो. दूध एकत्र नाही ओतायचं आहे, थोडं थोडं करून ओतायचं आहे. आता आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. माझ्याकडे बेकिंग ट्रे नाही आहे, तर हा जो केक आहे तो मी कुकरमध्ये बनवणार आहे. आपल्याला एक थोडंसं चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे त्याच्यामध्ये केकमध्ये आपल्या. असं आपण कुकरच्या मध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे, खालती तेल लावलंय आणि तेलच्या नंतर वरती टिश्यू पेपर ठेवलाय हा. तर अशा प्रकारे आपण कुकरच्या मध्ये ठेवला आपला केक आणि त्याच्या खालती आपण तवा ठेवलाय आणि गॅस ऑन केलेला. त्याला 45 मिनिट्स आपण तसंच शिजू द्यायचं आहे. ह्याची मी रिंग काढून टाकली आहे, रिंग आणि शिट्टी दोन्ही काढून ठेवलेले आहेत. सो आपला केक तयार होतो तोपर्यंत आपली भांडी आपली वाट बघतायत. सो ती आपण आपल्या जागेवरती लावून घेऊया. आता जो कुकरमधला आपण केक बनवतो तो होत असताना गॅस आहे तो मिडियम आचेवरती ठेवायचा, फास्ट करायचं नाहीतर मग तो असा फाटतो केक. ॲक्च्युली 45 मिनिट्स मी हा टोटल ठेवला आहे, मध्ये एकदा उघडून बघितला होता झाला आहे का नाही, मला शिजत होता. आणि आता आपला जो केक आहे तो झालेला आहे. तसे जे टूथपिक असते ते आपण घालून बघूया, ते बघायला कुठे काही लागत नाही आहे. सो हा फायनली छान शिजलेला आहे. आपण हा गॅस बंद करून जरा थंड करायला ठेवतो. सो आता आपण हा काढून घेतला ह्याच्यामध्ये आपला केक. आता ह्याला आपण माझ्याकडे डेअरी मिल्क आहे, मोठी डेअरी मिल्क होती, सो ती मेल्ट केलेली आहे, मेल्ट झाली आहे ॲक्च्युली. आता ती त्याच्यावरती अशी पसरवून लावते. हा बेटा कशाला, आपल्याकडे काय आहे? नकोल बनवायला. It's your birthday. Happy birthday. It's your birthday. Happy birthday. कल्याणीचा बर्थडे म्हणजे स्पेशल मेनू हा असणार. स्पेशल मेनू मध्ये आज आम्ही केले चिकनचा रस्सा आणि प्रतीकने आमच्या स्पेशल बनवलेले आहे चिकन ऑइल फ्राय. आणि ओवीला बघायचंय रामायण म्हणून तिचं चालू आहे लावना लावना लावना. सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि उद्या पुन्हा भेटूया आपण. अँड ऑलवेज कीप स्माइल अँड बाय बाय. इट्स युअर बर्थडे. Happy birthday. It's your birthday. Happy birthday. It's a great day. That's what we say. Happy birthday.